विरोध व्हावा यासाठी खूप प्रयत्न केलं, परंतु तेही सक्सेस झालं नाही. काय सांगणार सर? चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना आपण चोसाका म्हणतो, त्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची आमच्या सर्वांची ती इच्छा होती. त्या दृष्टिकोनातून भाजप, काँग्रेस, शिवसेना, इतर काही गट जे आहेत त्यांना सोबत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता. पण शिवसेनेने जास्त जागा मागण्याचा त्यांची ती त्यांनी मागणी केल्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. पण याच्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, इतर काही गट जे आहेत, आपले कृषीची जी आपले एजमी नानांचा गट आहे, हे सर्व त्याच्यात सोबत आलेले आहे. काय अंशी आम्हाला त्याचा निश्चितपणे असा यश मिळालेलं आहे. आणि बाकी आता जे राहिलेले आहेत त्या संदर्भातला देखील प्रयत्न सुरू आहे. बिनविरोध होईल अशा पद्धतीची आशा मला वाटते.